पॅसेज अ मुलगी हे परक्याचे धन आहे मुलगा हा वंशाचा दिवा आहे म्हातारपणाचा आधार म्हणून मुलगाच हवा असे गैरसमज समाजात आजही मोठ्या प्रमाणावर आहेत विशेषत ग्रामीण भागात या विचारांचा मोठा प्रभाव दिसून येतो त्यामुळे मुलगाच हवा असा अनेकांचा आग्रह असतो साहजिक मुलगा होत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहण्याकडे ओढा आढळतो परंतु यात संबंधित स्त्रीची किती फरपट होते तिचे कसे हाल होतात याचा विचारच केला जात नाही तीही बिचारी सारे जाच निमूट सहन करत राहते बाजीरावला पाच मुली असण्यामागे हीच मानसिकता कारणीभूत असणार आहे वास्तविक आज मुली मोठ्या संख्येने उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करत आहेत विवाहानंतर आईवडिलांचा व्यवस्थित सांभाळ करणाऱ्या मुलींचीही संख्या कमी नाही परंतु हे दिलासादायक चित्र साऱ्यांसमोर येत नाही साहजिक जुन्या विचारांचा पगडा कायम राहतो आणखी एक बाब म्हणजे स्त्रीभ्रूण हत्या स्त्रियांवरील अत्याचार या संदर्भात कठोर कायदे करण्यात आले आहेत परंतु त्याबाबतची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचली का हा महत्त्वाचा प्रश्न आहे या महत्त्वाच्या गोष्टीबाबत अनभिज्ञ असणाऱ्यांची संख्या कमी नाही त्यामुळे अशांकडून भ्रूण हत्या किंवा स्त्रियांवर अत्याचाराचे प्रयत्न होण्याची शक्यता वाढीस लागते समाजाच्या सर्वांगीण बदलात शिक्षणाचा वाटा अतिशय महत्त्वाचा ठरतो त्यामुळे स्त्री भ्रूण हत्या किंवा मुलगा मुलगी भेदाभेद या संदर्भात शिक्षणाद्वारे व्यापक प्रमाणात जनजागरण केले जायला हवे राष्ट्रीय सण वा उत्सवाच्या विशेष दिनाच्या निमित्ताने रॅली पथनाट्ये याद्वारे सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात येतो परंतु केवळ अशा प्रयत्नांवर समाजात संपूर्णत वा अपेक्षित परिवर्तन घडेल असे म्हणता येत नाही त्यासाठी अशा उपक्रमांमध्ये संघटनेचे योगदान मोलाचे ठरते परंतु त्यांना या संदर्भात विशेष प्रशिक्षण दिले ही आवश्यकता आहे परिच्छेद ब अध्यक्ष महाराज आज सर्वात अधिक महत्त्वाचा प्रश्न जर कोणता असेल तर तो म्हणजे आपल्या देशातील वाढती लोकसंख्या कोणत्या प्रकारे नियंत्रित करावी हा होय याच प्रश्नाच्या बरोबरीने महत्त्वाचा असणारा दुसरा कोणता प्रश्न असेल तर तो म्हणजे आमच्या देशातील वाया जाणाऱ्या प्रचंड मनुष्यबळाचा उपयोग कोणत्या प्रकारे देशाचा विकास करण्यासाठी करून घेता येईल हा होय अध्यक्ष महाराज विकसित अशा अनेक पाश्चिमात्य देशांसमोर त्यांनी आपल्या देशाची लोकसंख्या नियंत्रित केल्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न उभा राहिला आहे आणि त्यांच्या देशातील सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध असणारी विविध कष्टाची कामे करण्याकरिता त्यांना भारतासारख्या विकसनशील देशातून मनुष्यबळ आयात करावे लागत आहे आणि त्याकरिता भरपूर पैसा खर्च करावा लागत आहे अर्थात त्या देशांजवळ पैसा भरपूर असल्यामुळे आमचे मनुष्यबळ पैसा देऊन विकत घेणे त्यांना सहज शक्य होते परंतु आपल्या देशाची अवस्था अशी आहे की देशामध्ये मनुष्यबळ अमाप आहे परंतु त्या बळाचे पोषण करून देशाचा विकास करण्यासाठी त्या बळाचा वापर होईल अशा प्रकारे योजना तयार करणे या देशाला अद्याप शक्य झाले नाही कारण या देशात अफाट गरिबीही आहे पैसा कमी असल्यामुळे गंगा कावेरी कालव्यासारख्या मनुष्यबळाचा पूर्णपणे उपयोग करून घेऊ शकणाऱ्या योजना या देशाला राबविता येत नाहीत आणि परिणामत देशाचा विकास खुंटलेला आहे व मनुष्यबळ वाया जात आहे एका बाजूला लोकसंख्या नियंत्रित करून उत्पादन आणि खाणारी तोंडे यातील समन्वय साध्य करणे जसे आपल्याला आवश्यक आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला असलेल्या खाणाऱ्या तोंडांना भरपूर अन्न उपलब्ध करून त्यांच्या शक्तीचा वापर देशाच्या विकासासाठी जास्तीत जास्त प्रमाणात करून घेणेही आपल्याला आवश्यक आहे तेव्हा अध्यक्ष महाराज केंद्र सरकारने या सर्व कामांसाठी आपल्या सरकारला जेवढी जास्त मदत करणे शक्य होईल तेवढी करावी <coughs>